पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं हरित भरारी घेतली असून केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालय अंतर्गत सोलापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन पुरस्कार विद्यापीठास प्राप्त झाला आहे केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत दरवर्षी स्वच्छ कॅम्पस इन्स्टिट्युशनल पुरस्कार देण्यात येतात या अंतर्गत जिल्हा ते केंद्रीय स्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता आणि हरितपणा या मूलभूत निकषांवर निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करून प्रोत्साहित करण्यात येतं विद्यापीठानं यंदा प्रथमच यासाठी प्रस्ताव पाठवला होता पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार विद्यापीठाला प्राप्त झालाय प्रस्तावाच्या निकषांमध्ये सौर ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन उपक्रम हरितक्षेत्र व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन जलव्यवस्थापन भूवापर आणि व्यवस्थापन यांचा समावेश होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यापीठ कॅम्पसमध्ये तसंच विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरात आणि कृषी पर्यटन केंद्रात विविध प्रकारची हजारो झाडं लावण्यात आली आहेत त्याचं योग्य संवर्धन केलं जातं त्यामुळं विद्यापीठ कॅम्पस नेहमीच हिरवाईनं नटलेला दिसून येतो हजारो वृक्षवेलींमुळं नेहमी विद्यापीठाचा परिसर निसर्ग सौंदर्यानं फुलून जातो त्यामुळं येथील वातावरण नेहमीच प्रसन्न असल्यानं सर्वांनाच त्याचा फायदा होतो पर्यावरणाचं योग्य संवर्धन होतं त्यामुळंच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला हा ग्रीन चॅम्पियन पुरस्कार मिळाल्याचं कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी सांगितलं विद्यापीठ कॅम्पसमधील एकशे बत्तीस औषधी वनस्पतींची माहिती पुस्तिका विद्यापीठाकडून तयार करण्यात आली आहे त्याचबरोबर कृषी पर्यटन केंद्रात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करून ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आला आहे यासाठी विद्यापीठातील सर्वजण दक्ष राहतात त्यामुळं केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत हा पुरस्कार जाहीर झाला आहे